प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो अशा गीतकाराच्या स्मारकासाठी हे सरकार निश्चित प्रयत्न करेल अशी आशा आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये व्यक्त केली. पुण्यात नेहरू युवा केंद्र आणि शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं खेबुडकर यांच्या 6व्या जयंती निमित्तानं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. जरी का राजकारणामध्ये असलो तरी गाणं हा सगळ्यांचा आवडता विषय आहे असतोच नेहमी. माझा पण तितकाच आवडता विषय आहे आणि इतकं छान ज्यांनी आपल्याला गाण्याचं मोठं होताना ज्या शब्दांनी साथ दिली त्या शब्दांचे कर्ते असलेले जगदीश खेबुडकर यांच्या या स्मृती दिनानिमित्त जो पुरस्कार वितरण कार्यक्रम या कार्यक्रमाला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी पळत पळत अक्षरशः मुंबईहून. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, आमदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. खेबुडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. चित्रपटांच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याकूब सईद, देवदत्त काशीकर, दास बाबू, नरेश खराडे, सम्राट फडणीस यांना विविध पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आला. मानपत्र, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. आणि काही आपण हा कार्यक्रम इथे घेतलाय आज पुरस्कारावरती पण बरेच आहेत पण मला तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सुचवायची. अस्सल पुणेकर आहे त्यामुळे एकही कवीची तुम्ही निवड केलेली नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी आपण एक असे शब्दप्रभू निवडू की ज्यांना त्यांच्या वतीने त्यांच्या स्मृतीनृत्याचा पुरस्कार दिला जाईल आणि हा पुरस्कार मी स्पॉन्सर करेन. मला सुद्धा भूल पडते कधी कधी शब्दांची. कविता हा माझा आवडता विषय आहे आणि अक्षरशः भूल पडते शब्दांची की काय हे कुठून शोधत असतील हे शब्द, आकाशात कुठे मिळत असतील हे शब्द त्यांना. आपण सगळेच जण अपसुज्ञपर्यंत सगळ्याच शब्दांचा अक्षरांचा वापर करतो परंतु कवी हा कुणीतरी वेगळा असतो आणि त्याला हे शब्द असे ओळी सापडतात आणि ते इतके लयबद्ध पद्धतीने येतात. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त बोलून जाते ती कविता असं म्हणतो आपण. आणि गौरी माडगुळकरांची एक आपल्याला कविता माहिती असते. त्यांनी अशा शब्दप्रभूंविषयी म्हणजे स्वतःतल्या कवित्वाविषयी सुद्धा म्हटलंय की ज्ञानियांचा वाकुत्याचा तो माझा अंश आहे, माझ्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे.